प्लेस होता राईट. बट ही जी एक्झाम आहे ती कंडक्ट कोण करतं? एनिवन एल्स? कोणी सांगू शकतं? आय बी पी एस राईट. सो आय बी पी एस काय आहे एक लाईनमध्ये कोणी मला सांगू शकेल? आय बी पी एस एक संस्था आहे जी फक्त एक्झाम कंडक्ट करते, इज नॉट अ बँक. ती बँक नाही आहे बरोबर. सो कुठे ना कुठे ती फक्त एक्झाम कंडक्ट, इट्स द वे, तो फक्त एक वे आहे तुम्हाला तुमच्या ड्रीम जॉबपर्यंत पोहोचवण्यासाठी राईट. ते फक्त एक्झाम कंडक्ट करते. सो लाईक काय, इथे फक्त गव्हर्नमेंटच्या जागी प्रायव्हेट सेक्टर आहे. आय बी एफ इज लाईक आय बी एफ इस आहे, त्यासारखं इथे पण वर्क होईल. हा फक्त एक माध्यम आहे तुम्हाला तुमच्या ड्रीम जॉबपर्यंत पोहोचवण्यासाठी. ओके, सो बिफोर वी स्टार्ट, लाईक आता इथे जसं मी विचारलं आहे की काही कॅन्डिडेट इथे ग्रॅज्युएट आहे, सम ऑफ युअर ग्रॅज्युएट, सम ऑफ युअर अंडर ग्रॅज्युएट. लाईक सपोज जे अंडर ग्रॅज्युएट आता आहे ते ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एकतर माय बी दे हॅव अ टू ऑप्शन, लाईक दे हॅव वॉन्टेड टू कम्प्लीट देअर एज्युकेशन लाईक पी जी अँड अदर्स. अँड काही कॅन्डिडेटला एक ऑप्शन असेल की लाईक ते त्यांच्या ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर जॉब करते, आणि ग्रॅज्युएट कॅन्डिडेटला सेम ऑप्शन असेल बरोबर. लाईक लास्टली सगळ्यांकडे दोनच ऑप्शन येतात, आणि एज्युकेशन पी जी कम्प्लीट झाल्यानंतर एक ऑप्शन येतं जॉब करायचं बरोबर. बट इम्पॉर्टंट थिंग इज तुम्हाला हे तर माहिती आहे की आपल्याला जॉब करायचं, बट हे कोणी सांगू शकेल का आजच्या डेटमध्ये? आयदर यू आर पर्स्युईंग युअर पोस्ट ग्रॅज्युएशन, यू आर पर्स्युईंग युअर ग्रॅज्युएशन, तुमच्याकडे माहीत आहे तुम्हाला की तुम्हाला जॉब करायचं आहे, बट एक्झॅक्टली कुठल्या सेक्टरमध्ये जॉब करायचं हे तुम्हाला माहिती आहे? इनकेस जर हा प्रश्न तुमच्या आधी जर आधी राहिलाच, जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईल तेव्हा तुमच्यासमोर हा प्रश्न तर असेलच, बट त्याच प्रश्नासोबत की आपल्याला एक्झॅक्टली कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये करायचं आहे किंवा कुठल्या कंपनीमध्ये आपल्याला जॉब करायचं आहे, त्यासोबत एक प्रश्न आणखी येतो की एक्झॅक्टली त्या ऑर्गनायझेशनला काय हवं, किंवा जर आपण सपोज आपलं एक टार्गेट किंवा एक गोल आपण सेट केलं की हा मला या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा या इंडस्ट्रीमध्ये वर्क करायचं आहे, त्यामागे तुमचे काही पर्सनल रिझन्स असतील. प्रत्येकाचं काही ना काही गोल जर आपण सेट करतो त्यामागे रिझन्स असतात नाही, एक बेटर लाईफ असेल हवी आहे, लाईक जॉब बेटर असेल, अपॉर्च्युनिटी चांगल्या असतील, सॅलरी चांगली मिळेल राईट, अशा वेळेस. बट ती ऑर्गनायझेशन त्यांच्या एम्प्लॉयमध्ये काय बघते, म्हणजे तुम्हाला स्वतःमध्ये असं काय डेव्हलप करावं लागेल जेणेकरून तुम्हाला तुमचा ड्रीम जॉब मिळेल. फॉर अन एक्झाम्पल, जर मी आहे मला जर सपोज बँकिंग सेक्टरमध्ये वर्क करायचं, बट बँकिंग सेक्टरमध्ये वर्क करायचं हे मी डिसाईड केलं म्हणून मला बँकिंग सेक्टरमध्ये जॉब मिळेल का?